आता लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद, महायुतीला साथ दिल्यास योजना चालू राहील. अजितदारांचं पुन्हा वक्तव्य. आमचं सरकार मजबूत करा, बहिणींना 3,000 पेक्षा जास्त पैसे देऊ, साताऱ्यातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. सावत्र भावांकडून पोपटासारखा प्रचार, आम्हाला कुणी थांबवू शकत नाही, तुमच्यासाठी वर्षभराचा पैसा ठेवलाय, साताऱ्यातील कार्यक्रमातून फडणवीसांचं आश्वासन. भाजप कार्यकर्त्यांनी नारायणगावातील जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळल्याचा आरोप. अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, भाजप नेत्या आशा भुसकेंसह कार्यकर्ते आक्रमक, आशा भुसकेंची तब्येत खालावल्यानं रुग्णालयात दाखल. महायुतीत असलो तरी कार्यक्रम घेण्याची मुभा, प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यक्रम घेतात, आम्ही कार्यक्रमात महायुतीचा उल्लेख करतोच, भाजप कार्यकर्त्यांना अजितदारांचं उत्तर. काळे झेंडे दाखवून अजित पवार यांचा अपमान, याबाबत फडणवीसांनी तत्काळ खुलासा करावा, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी आक्रमक. भाजपच्या पक्षाबरोबर भाजप ज्या पक्षाबरोबर युती करतात त्यांनाच संपवण्याचा घाट बांधतात, भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यानंतर अंबादास दानवेंची टीका. अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या नवाब मलिकांच्या मतदारसंघात चेंबूरच्या देवनार आगाराजवळ जनसन्मान यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं ट्विट करत आवाहन, भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. जय पवारांकडून रोहित पवारांच्या मतदारसंघात बैठका, राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी जय पवार थेट कर्जत जामखेड मतदारसंघात. कर्जत जामखेडचं सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न, मी मतदारसंघातच अडकून राहिलो पाहिजे असं भाजप दादागत गटाला वाटतं, जय पवारांच्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. मराठ्यांनी आरक्षण का मागावं, त्यांनी तर उभा देश चालवायचा, आरक्षण कुठे घेऊन बसलात, मराठा आरक्षणावरून भिडेंची पलटी. संभाजी भिडेंना बोलून उपयोग नाही, शब्द फडणवीसांचे आहेत, संभाजी भिडेंमागून फडणवीसांचा नवा डाव, जरांगेंचा आरोप. आता बदलाची आणि सत्ता परिवर्तनाची वेळ आली, मुस्लिम मराठा दलित सर्वांनी मिळून संघर्ष करावा लागणार, जरांगेंचं आवाहन. नाशकात 5 लाख लोकांचा जरांगेंचा मोर्चा होणार होता, पण मोर्चात फक्त 8,000 लोक होते असा पोलिसांचा रिपोर्ट, जरांगेंच्या नाशकातील रॅलीवर भुजबळांची टीका. फडणवीसांनी भुजबळांना गणितशास्त्राचा तज्ज्ञ बनवून PhD देऊन टाकावी, भुजबळांच्या टीकेनंतर जरांगेंचा पलटवार. विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात असण्याची शक्यता, पुण्यातील लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत. दिशाभूल करण्यासाठी सर्वे, मविया 175 ते 180 जागा जिंकणार, राज्यातील सत्ताधारी पराभूत होत आहेत, संजय राऊतांची टीका. माझी कन्या निवडणूक लढण्यासाठी तयार नाही, आंबेड गावातून मीच विधानसभा लढणार, दिलीप वळसे वाटलांकडून स्पष्ट. उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाची मोर्चेबांधणी सुरू, 10 नेते आणि 18 सहाय्यकांवर जबाबदारी. सांगलीच्या खानापूर बिटा मतदारसंघात विशाल पाटलांचा महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील ठाकरे गटाशी पुन्हा भिडणार असल्याचं चित्र. माढा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा, तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विश्वास व्यक्त. राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी.